नमस्कार मंडळी, पुण्याचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि एका नव्या दिवसामध्ये सुद्धा। तर आता आम्ही चाललेलो आहे उलवेला आणि त्यामागचं कारण म्हणजे आमच्या घरी नाही आहे पाणी। काल रात्रीपासून पाणी गेलं आहे का आणि घेत, सो आता आम्ही चाललो आहे तिकडे आणि नाश्ता आज प्रोबॅबली घरी बनवलाच नाही, कारण भांडी धुणार कसं माणूस। चला फिल्टरच्या पाण्याने पाणी बनू हे करू शकतो, पण पाणीच नाही आणि अचानक गेले रात्री जे काही पाणी आलं ते गडूळ आलं। हो ऍक्च्युली गडूळ आलं, तो वी थॉट की दीदीकडे जाऊया, कधीतरी अचानकच पाणी जातं, मला माहित नाही का जातं। सो एवढा पाऊस पडतोय तरी जातं। आता आम्ही दोघं चाललेलो आहे उलवेला दीदीकडे, दीदी आता इशी का आहे घरी, सो अनिकेत मला ड्रॉप करून ऑफिसला पण जाणार आहे, सो मी जाणार आहे तिकडे आणि तिकडे जाऊन थोडंफार शूट्स वगैरे आम्ही करणार आहे, तिकडेच फ्रेशअप होणार आहे। सो नाश्ता आज बाहेर होणार आहे, तर आम्ही नाश्त्याला खाणार आहे आज डोसा आणि उलव्यामध्ये उडपी एक्सप्रेस आहे ना ते, पण नाही उडपी आहे फक्त, हा उडपी म्हणून एक आहे साऊथ इंडियन ब्रांच आहे। इतका अप्रतिम डोसा आहे ना तिकडे, ऑल मेन्यूज आर टू गुड। आणि त्यांचा मला लोणी डोसा आहे जो साधा मी लास्ट टाइम पण खाल्ला होता बरेच दिवसाआधी, तर तो मी आज सुद्धा खाणार आहे। इतका छान बनवतात, कोल्हापूरच्या डोसासारखी त्याला सर नाही आहे पण तो फार छान आहे। म्हणजे अख्ख्या मुंबईत जर मी आता म्हणजे नवी मुंबईत खाल्ला असेल तर तो तसा डोसा आहे, पण कोल्हापूरचा लोणी डोसा अप्रतिम लागतो। चुम्मेश्वरी डोसा होता तो, दोन तीन दोन ऍट अ टाइम, दोन तीन तर खात होतो, खूप भारी। नाही दोन तीन नाही खाऊ शकत तो, कारण हेवी पण असतो त्याच्यामध्ये मला, पण मी दोन खाल्ले, माय गुडनेस खूप छान होता। आणि आता आम्ही जाणार आहे तिथे डोसा खायला आणि त्यानंतर जाणार आहे घरी दीदीच्या, सो चला स्टे ट्यून। तर सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर आताच करा फटाफट आणि लाईक कमेंट शेअर पण करून टाका। चला माझे बाकीचे ब्लॉग्स पण तुम्ही नक्की जाऊन बघा, हा विसरू नका मंडळी। तर फायनली आम्ही पोहोचलो आहे न्यू उडपी ग्रँडला, जिथे मस्त अशी सिटिंग अरेंजमेंट आहे, रोड साईडच आहे हे, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा। आणि आता आपण मेन्यू ऑप्शन बघूया, मला खायचा आहे हा लोणी स्पॉन्ज डोसा। अनिकेत येतो, अनिकेतला विचारूया काय खाणार आहे, काय खाणार आहे, प्रचंड भूक लागली आता ऑर्डर करायची, डिसाइड करूया भूक। मी तर स्पॉन्ज डोसा खाणार आहे सेट, स्पॉन्ज डोसा 90 रुपयाला आहे। मी डोसा घेतो आय थिंक, डोसाच खायचा आपल्याला, मसाला डोसा घेतो बघितला, ट्राय करायचा। लास्ट टाइम पण खाल्लेला, लास्ट टाइम उत्तप्पा खाल्लेला, तर बाबा तेच खाणार जे मला लास्ट टाइम आवडलेलं। फायनली अनिकेतने मसाला डोसाच ऑर्डर केलाय, अनिकेतचा मसाला डोसा आलाय, तर याच्यामध्ये मसाला आहे आतमध्ये, बटाटा येस मधून फोडून खायचा असतो ऍक्च्युली, हा तो बाजूने खातोय, शेलका माल आणि तीन प्रकारच्या चटण्या दिल्या बघा, एक दोन तीन, सांबार आहे, चटणी आहे आणि तिखट चटणी आहे। हो मधूनच खायचा असतो डोसा, मसाला डोसा, मस्त मस्त भाजी वाटते, बाहेर शूट पण छान येतोय। मला ऍक्च्युली टेम्पटिंग डोसा खायचाच होता, मग मी बोलो बाकीचे डोसे घेण्याचे, मसाला डोसा बरं, कारण बाकीचे डोसेमध्ये मेयो जॅन ऑल भरपूर असतो, मसाला डोसा प्लेन टेस्टी, मोबाईलला पाणी सुटले। माझी ऑर्डर अजून यायची आहे ना, छान आहे भाजी, माइल्ड आहे, मस्त जास्त असं ओव्हर नाही गेले, मस्त आहे मस्त आहे, त्यांची टेस्टच चांगली ऍक्च्युली, लास्ट टाइम आम्ही उत्तप्पा खाल्लेला ती पण मस्त लागलेला, भारी लागलेला, मी तर तेच खाल्लेलं जे आता खाते, पण आवडला मसाला डोसा फार छान, यस ती चटणी पण मस्त आहे रे, वेळवाली ना ती, लास्ट टाइम मी खाल्लेला ना तो मोठा होता डोसा, हा छोटा केलाय त्याने आणि ती तसंच आहे अजून, लास्ट टाइम जरा जान क्रिस्पी होता आहे ना, आणि मोठा पण होता, आणि आय डोंट नो कसं काय चेंज झालं, मे बी खूप चेंज झालं असेल, मॉर्निंग इव्हिनिंग आम्ही इव्हिनिंगला खाल्लेला, फार लेट नाईट खाल्लेला। आणि हे आहे बटाट्याची भाजी ऍक्च्युली, मला ऍक्च्युली पहिला पांढरा रस्सा वाटला, तुला काही वाटू शकतो बघा ना, ऍक्च्युली बघा पांढरा रस्सा कोण देईल साऊथ इंडियन, आणि क्रिस्पी नाही केलाय मला ना आवडला, आणि केस म्हणजे स्पॉन्ज ही केलाय, थोडस आउटर जे पोर्शन असतं साईडचं लेअरिंग ती कडक असते, ही नाही आहे याची कडक, पण ठीक आहे, मग मऊ वरतून असतो ना बाहेरून कडक असतो, दुसरा ऑर्डर घेत नाही, हा मी हा सेट स्पॉन्ज डोसा ऑर्डर केलाय, लास्ट टाइम मी स्पॉन्ज डोसा घी डोसा बोलतो ना, कोणा डोसा तो, येस येस सॉरी माझी मिस्टेक आहे,
दुसरा डोसा ऑर्डर केलेला. कोणता होता तो? आणि लोणी लोणी होता ऍक्च्युली. आणि हा स्पॉन्ज आहे राईट. आय इज माय मिस्टेक नॉट देअर मिस्टेक. टेस्टला सांगताय मी आता तो आय थिंक मला वाटतं मी लोणी डोसा एक ऑर्डर करून खाऊन बघते आणि तुम्हाला दाखवते तुमच्यासाठी खाते. कारण हा तसाही साईजला छोटा आहे. काय म्हणालास? आपण मस्त केलं. सॉफ्ट आहे. इकडे माधुरी पाणी भरते. उलवेला आले आता दीदीच्या घरी. झालं भरलं ते? हो पाणी भरलेलं आहे वायपर साठी. एवढं लगेच कसं भरलं? पाणी भरलं. थांबी लावते थांबी लावते. आता आलो उलवेमध्ये आम्ही. आणि आता मस्त इशिका भेटणार आहे. इशिका क्लासला जायला आता. आम्हाला शूट पण करायचं आहे. मला कामाला पण जायचं त्याच्यानंतर आल्यानंतर शूट पण करायचं. हॅलो झालं पण ते लगेच. घरी आलो आहे दीदीच्या. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की डोसा मला त्याने चुकीचा दिला आहे, पण तसं नव्हतं. तो बरोबरच डोसा होता ऍक्च्युली. सेट स्पॉन्ज नॉट सेट स्पॉन्ज लोणी स्पॉन्ज डोसाच होता. आय डोंट नो बनवण्याची प्रिपरेशन मे बी वेगळी वेगळी असेल. त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही खाल्लेला त्या दिवशी तो मोठा होता. साईजला थोडासा बारीक होता. म्हणजे जाडी जी होती त्याची ती थोडी कमी होती आणि थोडासा क्रिस्पी होता. आणि आजचा जो डोसा होता तो साईजला छोटा होता पण जाड होता. आणि स्पॉन्जी तर तो होता. जेवढा स्पॉन्जी हवा स्पॉन्जीनेस ॲज पर द नेम स्पॉन्ज डोसा तसा होता. सो दोन्ही प्रकारचे डोसे चांगले होते. पण मला स्वतःला पर्सनली सगळंच कडक आवडतं. मी ज्या वेळेला मसाले भात करते त्यावेळेला तो करपवते खालून घालून मला ते पण आवडतं. सो कोणाकोणाला असं करपलेला राईस वगैरे खायला आवडतं. मला फार आवडतं. मला म्हणजे मी फार क्रेविंग म्हणजे मी दोन घास जास्त खाते ज्यावेळेला मी असं करपवलेला भात. म्हणजे मम्मीकडे असल्यापासून माझी ती सवय आहे. घरात आमच्या भांडणं व्हायची माझी माझ्या भावाची आमची सर्वांची की आम्हाला खालचा करपलेला भात खायचा आहे. सो मम्मी पण ज्यावेळेला मसाले भात बनवायची त्यावेळेला करपवायची भात. तर आम्हाला फार आवडतं करपवलेला भात खायला. मग ती कोणतीही बिर्याणी असो व्हेज पुलाव असो फक्त दाल खिचडी वगैरे नाही ज्याच्यामध्ये असं एकदम खिचडी टाईप राईस असतो ते आम्हाला आवडत नाही. पण असा जो पुलाव टाईप राईस असतो तो करपलेला असा आम्हाला आवडतो सर्वांनाच आमच्या भावा बहिणींना. आणि आता आम्ही आलेलो आहे दीदीच्या घरी. सो आज आम्ही थोडेफार रील्स शूट करणार आहे. देन प्रोबॅबली आता इशिका जस्ट क्लासला गेली आहे. सो आता संध्याकाळी भेटूया. जेवायला बसलो आता आम्ही मस्त. मेथीची भाजी खाऊन झाली आहे. भाकरी खाऊन झाली आणि मग ब्लॉग चालू केलाय. अर्ध जेवण झालं. ब्लॉग करायचं लक्षात नाही द्यायला का लक्षात आलंय मी तुम्हाला त्याचं कारण सांगते. ते म्हणजे भात केलाय आम्ही मसाले भात. आणि तो जसं मी तुम्हाला सांगितलेला दुपारी की जळलेला भात मला आवडतो खायला. तर तो बघा मी जळलेला भात म्हणजे करपवायला सांगितला होता ना. जळलेला करपवायला सांगितला होता बघा. वाव हे सगळं करपलेला सगळंच मी घेतलंय. सगळं खालून ढवळून ढवळून. आणि हा असा साधा भात इथे आहे. मला आवडत नाही तिची भाजी. दाखव इशिका उघड मस्त. आणखीच जेवण झाले ऑलमोस्ट. कसं होतं जेवण? भारी होत. भात देव अजून भात भारी लागतो. मेथीची भाजी तर अफलातून आहे आणि भाकरी बेस्ट मस्त. पापड भाकरी छान. चला आता जेवण घेते मस्त. कुरकुरीत छान असा भात कोणाला आवडतो सांगा लवकर कमेंट करून. टू गुड. वाव भांडणं करायचं माहितीये का आम्ही मामा वगैरे मम्मी मामा आम्ही सगळे भांडायचो. चला जेऊया भेटूया पुढच्या एका ब्लॉग मध्ये.